केला तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा बाहुलो. अजून कोणी आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब नाही केले तर लगेच सबस्क्राईब करा. आपला आजचा जो व्हिडिओ बाहुलो चेटस प्रिय होतो पुढे तुम्हाला दाखवण्यात येईल. व्हिडिओ फुल खतरनाक झालेला आहे. चला बाहुलो आपल्या आजच्या व्हिडिओच्या टॉपिक वर जाऊया. जय महाराष्ट्र भावांनो, तुमचा भाऊ घेऊन आला कडक इंटरेस्टिंग आणि जबरदस्त व्हिडिओ आपल्या चॅनल वायर क्रिएशन वरती. तर भावांनो, आजचा व्हिडिओ एकदम कडक आणि इंटरेस्टिंग भावांनो, एकदम कडक विषयाआड व्हिडिओ झालेला आहे. कारण तो आपण बीट सिंग फेड वरती बनवलेला भावांनो, आणि हा जो व्हिडिओ आहे तो आपण अलर्ट मोशन ॲपमधून बनवलेला आहे भावांनो. जर का तुम्हाला अलर्ट मोशन मोड एपिक हवे असेल तर तुम्ही भावांनो आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा आहे. तिथे तुम्हाला भावांनो पिन्ड मेसेजमध्ये अलर्ट मोशन मोड एपिकेची लिंक भेटून जाईल, आणि टेलिग्राम चॅनलची लिंक भावांनो तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. त्यासोबतच भावांनो, आजच्या व्हिडिओला प्रत्येकाने एक लाईक नक्की करायचा भावांनो, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर भावांनो सुरुवातीला भावांनो सबस्क्राईब सुद्धा करून घ्यायचं आहे. कारण भावांनो अशाच प्रकारे मराठीमधून आपण नवीन नवीन व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो. त्यासोबतच भावांनो, आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर भावांनो आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो करून घ्यायचं आहे. इंस्टाग्रामची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यासोबत भावांनो, आजच्या व्हिडिओचे मटेरियल तुम्हाला आपली वेबसाईटवरती भेटून जाईल, आणि वेबसाईटची लिंक आपण भावांनो डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यासोबत भावांनो, आपला व्हॉट्सअप ग्रुपही आहे, त्याचीही लिंक भावांनो आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही भावांनो आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. ओके, तर चला भावांनो, आजचा जो काही व्हिडिओ ट्रेनिंग आहे त्याचा एक छोटासा प्रिव्ह्यू बघून आपण आपल्या आजच्या व्हिडिओ ट्रेनिंगला सुरुवात करूया. ते अंतर श्वासात टिक टिक वाजते दुनियात. वन्स मोर रुको जरा, सबर करो. ओके, म्युझिक शोपिस शोपिस नको जीवन कलमोत्या. ओके, तर चला भावांनो, तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती बीट मार प्रोजेक्टची लिंक भेटून जाईल, आणि त्या लिंकवरती क्लिक करून तो प्रोजेक्ट जो आहे तो अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करायचा भावांनो. आणि इम्पोर्ट केल्यानंतर तो जो प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला काय अशा प्रकारे दिसेल. तर भावांनी ते तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला रेड बीट आणि ते काही लेअर ॲड करून दिलेले आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता या लेअर आणि रेड ज्या बीट आहेत त्या मी तुम्हाला ॲड्स करून दिलेल्या आहेत भावांनो. तर भावांनी इथून व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे, आणि आपला जे ऑडिओ सॉन्ग आहे ते भावांनो सुरुवातीला ॲड करायचं आहे. तर त्यासाठी भावांनो प्लसवरती क्लिक करून ऑडिओवरती जाऊन व्हिवॉलवरती जायचं आहे, आणि आपलं जे ऑडिओ सॉन्ग आहे ते इथून ॲड करायचं आहे. भावांनी इथून ऑडिओ सॉन्ग ॲड केल्यानंतर ही जी भावांनो वायर क्रिएशनची लेअर आहे ती भावांनी इथून डिलीट करायची, आणि डिलीट केल्यानंतर हे जे सॉन्ग आहे हे सगळ्यात खाली भावांनो खेचून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता भावांनो, आपण हे सॉन्ग एकदम खाली खेचून घेतलेलं आहे. या ज्या लेअर्स आहेत त्या वरती गेलेल्या आहेत, आणि आपलं सॉन्ग खाली आलेलं आहे. तर भावांनो त्यानंतर काय करायचं आहे भावांनो, तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भावांनो लिरिक्स व्हिडिओ दोन भेटून जातील. तर ते भावांनो सुरुवातीला डाउनलोड करायचे आहेत, आणि भावांनो व्हिडिओ डाउनलोड केल्यानंतर इथे आपण एक व्हिडिओ ॲड करणार आहे. तर भावांनो इथे प्लसवरती क्लिक करायचं आहे, आणि मीडियावरती जाऊन आपला जो भावांनो फोल्डर आहे तो भावांनी इथून सिलेक्ट करायचा आहे. फोल्डर सिलेक्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला दोन व्हिडिओ दिसतील. तर भावांनो पहिल्यांदा सॉन्ग ऐकायचं आहे, आणि जो व्हिडिओ भावांनो परफेक्ट सेट होतो तो ॲड करायचा आहे. तर भावांनो हा जो व्हिडिओ आहे हा आपण पहिल्यांदा यूज करणार आहे. इथे तुम्ही बघू शकता हे जे लिरिक्स आहे, सॉन्ग ऐकायचं भावांनो, आणि त्यानंतर भावांनो जे लिरिक्स मॅच होतं आहे तो व्हिडिओ ॲड करायचा. व्हिडिओ ॲड केल्यानंतर भावांनो फर्स्ट बीटवरती यायचं, आणि राहिलेला जो व्हिडिओ आहे तो भावांनी इथून ट्रिम करायचा आहे. व्हिडिओ ट्रिम केल्यानंतर भावांनो थोडंसं पुढे यायचं आहे. पुढे आल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता अजून एक भावांनी इथे मोठा गॅप आहे. मी थोडंसं झूम कमी करतो, तर इथे एकदम मोठा गॅप आहे, आणि त्यानंतर एकदम सुरुवातीला एक मोठा गॅप आहे. तर भावांनो या ज्या दोन मोठे गॅप आहेत त्याच्यामध्ये आपण लिरिक्सचे दोन व्हिडिओ ॲड करणार आहे. तर भावांनो हा जो दुसरा गॅप आहे
त्याच्या फर्स्ट बीटवरती यायचं आहे, म्हणजेच भावानं 24.20 सेकंदाच्या बीटवरती यायचं आहे. आणि भावानं प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जाऊन भावानं हा जो दुसरा लिरिक्सचा व्हिडिओ आहे तो भावानं इथून ॲड करायचा आहे. तर आपण आता भावानं दुसरा व्हिडिओ ॲड केलेला आहे, तर भावानं व्हिडिओ ॲड केल्यानंतर त्याच्या नेक्स्ट बीटवरती यायचं आहे आणि राहिलेला जो व्हिडिओ आहे तो भावानं इथून ट्रिम करायचा आहे. तर अशा प्रकारे भावानं दोन व्हिडिओ आपण लिरिक्सचे ॲड केलेले आहेत. तर भावानं आता वेळ आली भावानं आपली इमेजेस ॲड करण्याची. तर भावानं इमेजेस कशाप्रकारे ॲड करायचे आहेत, तर भावानं प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि भावानं त्यानंतर भावानं आपला जो फोल्डर आहे त्याच्यामधून पहिली इमेज ॲड करायची आहे. इमेज ॲड केल्यानंतर थ्री डॉटवरती जाऊन फिल स्क्रीन करायचं आहे आणि नेक्स्ट बीटवरती येऊन राहिलेली इमेज भावनेतून ट्रिम करायची आहे. पुढचीसुद्धा इमेज भावानं आपण अशाच प्रकारे ॲड करणार आहे. त्यानंतर भावानं काय करायचं आहे, पहिल्यांदा सिंगल सगळ्या इमेजेस भावानं ॲड करायच्या. शेवटपर्यंत भावानं पहिल्यांदा सिंगल सगळ्या इमेजेस ॲड करायचे आहेत. इथं आता मी तुम्हाला दाखवतो भावानं कशाप्रकारे इमेजेस ॲड करायचे आहेत. तर आपण पहिल्यांदा सुरुवातीला सिंगल इमेजेस ॲड करून घेऊया. इथं तुम्ही बघू शकता भावांनो मी कशाप्रकारे इमेजेस ॲड करतो आहे. तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे भावांनो इमेज ॲड करून भावानं फिलस्क्रीन करून राहिलेली इमेज भावानं ट्रिम करायचे. तर भावानं अशाच प्रकारे भावांनो शेवटपर्यंत सगळ्या इमेजेस भावानं सिंगल पहिल्यांदा ॲड करून घ्यायचे. भावानं सिंगल इमेजेस ॲड केल्यानंतर पुढे काय करायचं भावांनो, तर खाली आल्यानंतर भावानं इथे तुम्हाला लेअर दिसतील. तर भावानं जिथे लेअर आहे तिथून भावानं बरोबर मधून वर यायचं. लेअरच्या बरोबर दोन्ही बाजूला तुम्हाला भावानं इथे दोन बीट दिसतील. तर त्याच्यामध्ये यायचं आणि एकदम वरती यायचं. वरती आल्यानंतर भावानं आपली एक सिंगल इमेज ॲड केलेली दिसेल. तुम्ही पहिल्यांदा सिंगल सगळ्या इमेजेस ॲड करायचे आहेत आणि त्यानंतर भावानं जिथे लेअर असेल तिथून वरती यायचं आहे. वर आल्यानंतर त्या इमेजवरती क्लिक करायचं आहे आणि हा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करून भावानं डुप्लिकेट लेअर करायचं आहे. भावानं लेअर डुप्लिकेट केल्यानंतर इथे तुमच्यासमोर भावानं दोन लेअर येतील. तर त्यातली वरची जी लेअर आहे त्याची भावानं आपण जी विड्थ आहे, विड्थ आणि हाईट ही भावना आपण कमी करणार आहे. तर भावानं किती ठेवायचे आहे, तर विड्थ बरोबर भावानं इथून 700 ठेवायचे आहे. इथे तुम्ही बघू शकता म्हणू आणि जी हाईट आहे ती 875 किंवा 76 एवढी ठेवायची आहे म्हणू. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि बॉर्डर अँड शॅडोवरती येऊन शॅडो पहिल्यांदा ऑन करायचे आहे आणि ह्याची जी भावानं ऑपोसिट आहे म्हणजे भावानं स्ट्रेंथ आहे ती बरोबर 10 ठेवायची आहे आणि भावानं कलर व्हाईट करायचं आहे. तर भावानं अशा प्रकारे प्रोसेस करायचे जिथे आपली लेअर आहे. आता पुढे लेअर कुठे आहे, तर इथे आल्यानंतर भावानं काय करायचं, थोडंसं वरती यायचं. वर आल्यानंतर त्या इमेजवरती क्लिक करायचं आणि याची डुप्लिकेट लेअर करायची. त्यानंतर भावानं विड्थ आणि हाईट बरोबर किती ठेवायची, 700 आणि 800 किती बरोबर 85 किंवा इथे 874 74 किंवा 75 एवढी ठेवायची. त्यानंतर भावानं काय करायचं, त्या इमेजवरती पुन्हा क्लिक करायचं आणि बॉर्डर अँड शॅडो ऑन करायची आणि बरोबर याची स्ट्रेंथ बरोबर 10 ठेवायची आणि कलर भावानं व्हाईट करायचं. जिथे लेअर आहे तिथे भावानं डुप्लिकेट करून भावानं बॉर्डर अँड शॅडो ऑन करायची आणि पुढची प्रोसेस करायची. तर भावानं शेवटपर्यंत अशा प्रकारे इमेजेस ॲड करायचे आहेत. पहिल्यांदा सिंगल करायच्या आणि त्यानंतर जिथे लेअर आहे तिथे भावानं डबल करून बॉर्डर अँड शॅडो ऑन करून भावानं स्ट्रेंथ 10 ठेवायची आणि कलर व्हाईट करायचा. अशाच प्रकारे भावानं सगळ्या इमेजेस ॲड करायचे आहेत. तर भावानं मी सगळ्या इमेजेस ॲड करून घेतो, तोपर्यंत व्हिडिओ स्किप करतो. ओके, तर चला भावांनो इथे तुम्ही बघू शकता आपण कशाप्रकारे इमेजेस ॲड केलेले आहेत. तर भावानी इथे आता भावानं आपण डबल लेअर ॲड केलेलं आहे. तर इथून खाली आलं तर भावानं तुम्हाला इथे मी लेअर ॲड करून दिलेली दिसून जाईल. तर भावानं सांगितल्याप्रमाणे जिथे लेअर ॲड केलेले आहे तिथे फक्त भावानं डबल लेअर करून भावानं पुढची प्रोसेस एकदम बरोबर करून घ्यायचे. तर आपण अशा प्रकारे सगळ्या इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत. इथला आपण लिरिक्सचा व्हिडिओसुद्धा भावानं ॲड करून घेतलेला आहे. त्यानंतर भावानं पुढे काय करायचं आहे, तर आपला एक लोगो ॲड करायचा आहे. तर भावानं आपण जिथून इमेजेस ॲड केलेले आहेत तिथे यायचं आहे भावानं आणि भावानं प्लसवरती क्लिक करून मीडिया वरती जाऊन आपला जो लोगोचा फोल्डर आहे तो भावना सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर आपला एक लोगो ऍड करायचा आहे. त्याची भावना आपण साईज थोडीशी कमी करून घेऊया. एवढ्याशी भावना साईज ठेवायची आहे, थोडीफार कमी जास्त झाली तरी चालेल भावनो. तर त्यानंतर भावना फर्स्ट नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून लोगो जो आहे तो असा खाली खेचून घ्यायचा आहे. त्यानंतर भावनेतून बॅक यायचा आहे आणि एकदम व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत हा लोगो खेचायचा आहे. त्यानंतर भावना आपला जो दुसरा लिरिक्सचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये भावनं लोगो दिसला नाही पाहिजे. दिसला तरी काय प्रॉब्लेम नाही, पण भावना ते थोडंसं वेगळं वाटतं, त्यामुळे आपण तो व्हिडिओ जो लोगो आहे तो या व्हिडिओमधून काढणार आहे. तर भावनं त्या या व्हिडिओचे इथून स्टार्ट होते म्हणून इथे तुम्ही बघू शकता 24.20 सेकंदापासून हा व्हिडिओ स्टार्ट होते. तर त्या बीटवरती यायचं आणि मधून असं ट्रिम करायचं. ट्रिम केल्यानंतर व्हिडिओच्या एंडपर्यंत यायचं, म्हणजेच आपला जो लिरिक्सचा व्हिडिओ आहे त्याच्या एंडपर्यंत यायचं आणि या साईडून भावानं ट्रिम करायचं. म्हणजे आपला जिथे लिरिक्सचा व्हिडिओ आहे तिथे भावानं आपला लोगो दिसणार नाही. तर अशा प्रकारे भावानं काय लोगो सेट करायचा आहे. आणि त्यानंतर भावानं तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती शेकेपॅड प्रेझेंटची लिंक भेटून जाईल आणि त्या लिंकवरती क्लिक करून तो प्रोजेक्ट अलर्ट मशीनमध्ये इम्पोर्ट करायचा आहे. इम्पोर्ट केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता आपला जो इफेक्ट नंबर 1 आहे तो इथून सुरुवातीला कॉपी करायचा आहे. आणि कॉपी केल्यानंतर आपल्या बीट मार प्रोजेक्टवरती यायचं आहे. म्हणून बीट मार प्रोजेक्टवरती आल्यानंतर इथून थोडंसं पुढे यायचं आहे.
फोडल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता भाऊनो, आपण जिथे जिथे भाऊनो डबल लेअर ॲड केलेलं आहे तिथे इफेक्टमध्ये सुद्धा भाऊनो शेकीपट प्रेझेंटमध्ये तुम्हाला डबल लेअर दिलेलं आहे. त्यातील आपण वरचा इफेक्ट कॉपी केलेला आहे म्हणजे इफेक्ट नंबर वन. तर इथे सुद्धा भाऊनो डबल लेअर आहे, तिथे वरची जी इमेज आहे त्या वरच्या इमेजला भाऊनं आपला इफेक्ट नंबर वन भाऊनं पेस्ट करायचा आहे. आपल्या जेवढ्या भाऊनं डबल लेअर आहेत त्यातली जी वरची इमेज आहे त्या सगळ्या इमेजेसला भाऊनं आपला इफेक्ट नंबर वन भाऊनं पेस्ट करायचा आहे. आणि शेवटपर्यंत अशाच प्रकारे इफेक्ट नंबर वन पेस्ट केल्यानंतर आपला इफेक्ट नंबर टू इथून कॉपी करायचा आहे आणि त्यानंतर आपले बीट मार प्रोजेक्टवरती यायचं आहे. इथून आता आपण थोडंसं पुढे येऊया भावांनो. तर भावांनो जिथे जिथे डबल लेअर होती तिथे तिथे भावांना आपण आता वरच्या जे इमेज आहे त्याला भावांना आपण इफेक्ट नंबर वन दिलेला आहे. तर भावांना आता आपण इफेक्ट नंबर टू कुठून कॉपी केला तर खालची जी लेअर होती तिथून. तर इथे सुद्धा भावांनो डबल लेअर जिथे जिथे आहे तिथे जिथे भावांनो खालची जी लेअर आहे म्हणजे खालची जी इमेज आहे त्या इमेजला भावांनो पटपट आपला इफेक्ट नंबर टू भावांना इथे पेस्ट करायचा आहे. आणि इथे सुद्धा भावांनो इफेक्ट नंबर टू शेवटपर्यंत पेस्ट केल्यानंतर आपल्या शेकीपट प्रेझेंटवरती येऊन आपला राहिलेला इफेक्ट म्हणजेच इफेक्ट नंबर थ्री इथून कॉपी करायचा आहे आणि आपले बीट मार प्रोजेक्ट वरती यायचं आहे. त्यानंतर भाऊन थोडंसं पुढे यायचं आहे आणि पुढे आल्यानंतर आता भाऊन जिथे जिथे आपले सिंगल इमेज आहे म्हणजेच भाऊन या व्हिडिओमध्ये आपण जेवढ्या इमेजेस ॲड केलेल्या आहेत त्यामध्ये भाऊन आता जेवढ्या आपण सिंगल ठेवलेल्या आहेत त्या सगळ्या इमेजेसला भाऊनो पटपट आपला इफेक्ट नंबर थ्री भाऊनो पेस्ट करायचा आहे. जेवढ्या इमेजेस राहत आहेत त्या सगळ्या इमेजेसला भाऊनो आपला इफेक्ट नंबर थ्री भाऊनो पेस्ट करून घ्यायचा आहे. तर भाऊनो अशा प्रकारे आपला काय व्हिडिओ होतोय, व्हिडिओ फुल खतरनाक एकदम विषाहार्ड व्हिडिओ झालेला आहे. तर भाऊनो इथून शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि आपला व्हिडिओ भाऊनो इथून एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर भाऊनो आपला व्हिडिओ एक्सपोर्ट होण्यास स्टार्ट होईल. भाऊनो व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ तर आवडणारच आहे भाऊनो, एकदम विषाहार्ड व्हिडिओ झालेला आहे, एक लाईक आणि भाऊन एक सबस्क्राईब नक्कीच झालं पाहिजे. कारण भाऊन अशाच प्रकारे आपण नवीन नवीन व्हिडिओ एडिटिंग मराठीमधून शिकवत असतो आणि सबस्क्राईब केल्यामुळे भाऊन तुम्हाला पहिल्यांदा नोटिफिकेशन भेटून जाणार आहे. एकदम विषाद व्हिडिओ झालेला आहे. तर भाऊन भेटू एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.